नमस्कार, रेवतीज रेसिपीज मध्ये तुमचे स्वागत। आज आपण गुजरात फेमस मुठिया बनवणार आहोत। हा नाश्ता खूप स्वादिष्ट आणि हेल्दी आहे, लहानांपासून मोठ्यांना खूप आवडतो। तर ही माझी व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग, चला आता आपण मुठियाचं पीठ बनवूया। इथं मी एक मोठा लौकी किसून घेतलेला आहे। एक गाजर घेतलेला आहे किसून। भाज्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता। मटार घेतलेले आहेत पाव वाटी। स्वीट कॉर्न पण इथे वापरू शकता तुम्ही। मेथी घेतलेली आहे एक मोठी वाटी, स्वच्छ चिरून धुवून। त्याच्याऐवजी पालक पण तुम्ही ऍड करू शकता। कोथिंबीर। सर्व भाज्या असल्यामुळे खूप हेल्दी नाश्ता होतो हा। हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट आहे। मिरची जर नसेल तुम्हाला घालायची तर लाल तिखट वापरा। चवीनुसार साखर घालायची आपल्याला एक चमचा। चवीनुसार एक मोठा चमचा मी मीठ घालते। अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा खायचा सोडा। हे सर्व अगोदर मिश्रण आपण नीट असं मिक्स करून घेऊया। लौकीत पाणी असल्यामुळे आपण हे पीठ भिजवताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। हे नीट असं मिक्स करून घ्यायचं। मी आता 4 चमचे तेल ऍड करते। थोडस ओलसर पण येईल, मीठ आणि साखर घातलेली आहे आपण लौकीत म्हणजे। लिंबू घालायचा एक पिळून। बघा थोडा ओलसरपणा आलेला आहे, मिठाचं पाणी सुटलेलं आहे। तेल पण ऍड केलं आपण त्याच्यात। हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान। आता मी इथं गव्हाचं जाडसर पीठ घेतलेलं आहे 3 वाट्या, असं थोडं सरसरीत असतं। बेसन घेतले मी अर्धी वाटी बाइंडिंगसाठी आणि अर्धी वाटी रवा घेतलाय। हे आता आपण पीठ छान असं मळून घ्यायचं। अशा पद्धतीने आपलं हे बघा पीठ किती छान मळून झालंय। मी पाणी अजिबात वापरलेलं नाही याच्यात। लौकीचं जे पाणी होतं त्याच्यातच आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। याच प्रमाणात तुम्ही केलं तर नीट होईल, पिठाचं प्रमाण वाढवू नका। तर आता आपण हे अर्धा तास झाकण लावून ठेवायचं आहे असंच। आता आपण चाळणीत वाफवायला ठेवणार आहोत मुठिया। तर थोडंसं तेल लावून घ्यायचं अगोदर चाळणीला। अर्धा तासानंतर आपण बघूया पीठ कसं झालंय। बघा थोडं घट्टसर झालेलं आहे। हाताला थोडस तेलाचा हात लावून असे मस्त गोळे करून घ्यायचे लांब लांब। प्रकारे मी असे सर्व मुटके बनवून घेते। असे हे मुटके मी करून घेतलेले आहेत आणि पाणी उकळत ठेवले 2 ग्लास एका कढईमध्ये आणि त्याच्यात आपल्याला ही चाळण ठेवायची आहे।
मी मध्ये हा गॅप याच्यासाठी ठेवला की शिजल्यानंतर ते थोडे फुगतात. आता 10 ते 12 मिनिटं आपण हे छान शिजवून घेऊया. गॅस मीडियम ठेवा. एकदा उकळी आली पाण्याला की मीडियम करा. आता आपण मुठ्या वाफवल्या 10 ते 12 मिनिटं. बघूया आता शिजल्या का. सुरीने चेक करायचं असं. सुरीला पीठ अजिबात चिकटलेलं नाही म्हणजे आपल्या मुठ्या शिजलेल्या आहेत. गॅस बंद करते मी. थंड झाल्यानंतर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. 15 मिनिटं आपण थंड होऊ दिले ते मुटके. आता मी याचे काप करून घेते. हे असेही खायला खूप छान लागतात वाफवलेले. तुम्हाला तसे आवडत असतील तर तसे खा. आता मी फोडणी पण दाखवते तुम्हाला याची. बघा कसे छान शिजलेत मुठ्या. जाळीदार झालेत एकदम आणि सॉफ्ट. आता आपण फोडणी करूया. मी पॅनमध्ये आता 3 चमचे तेल घातलेलं आहे. मोहरी घालते. हिंग. आता आपण या मुठ्या त्याच्यात घालून छान फ्राय करून घ्यायचा. गॅस बारीकच ठेवायचा. हे आपण 5 मिनिटं चांगलं परतून घेतले. बघा लालसर रंग येईपर्यंत मी भाजले. वरून थोडं क्रिस्पी पण येतो. आता गॅस बंद करते आणि मी आता डिश सर्व करते. आपली ही डिश तयार झालेली आहे. तुम्ही ही दह्याबरोबर, सॉस बरोबर, लाल चटणी, हिरवी चटणी बरोबर खाऊ शकता. खूप पोटभरीचा आणि हेल्दी नाश्ता आहे. तर तुम्ही हा नक्की बनवा. आणि कसा झालाय ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.